वर्धा येथील नगरपालिका कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी 2 व 3 मार्च रोजी काम बंद ठेवून संप पुकारला होता. आता त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन शासनाने दिल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. पहिला व दुसरा हप्ता त्वरित देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संपूर्ण देयक त्वरित अदा करावे, ज्येष्ठ लिपिकांची रिक्त पदे त्वरित भरावी, रिक्त पदावर कर्मचाऱ्यांमधूनच पदोन्नती द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने वर्धा नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले होते. आता या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने लेखी स्वरूपात दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचारी संघटनेचे मुख्य संघटक दीपक रोडे यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार संघटनेच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीनं वर्धा नगर परिषद कर्मचारी संघटना या संपामध्ये सामील झाल्या होत्या. त्या सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जवळपास 2 कोटीचा आहे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2.5 कोटी देयता या नगर वर्धा नगरपालिकेकडे बाकी होते, ते सुद्धा यांनी दिले नव्हते आणि अन्य मागण्याकरता हा संप होता. 1 महिना आधी नोटीस देऊनही यांनी मागण्यांची पूर्तता न केल्यामुळं दिनांक 2 मार्चपासून हा संप सुरू झाला. शेवटी 3 मार्चला प्रशासनाने आमच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. जवळपास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2.5 कोटी 31 मार्चपर्यंत देण्यात येईल आणि सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता हा 30 एप्रिलपर्यंत देण्यात येईल हे त्यांनी लेखी आम्हाला मान्य लिहून दिल्याकारणाने आज आम्ही हा बेमुदत संप मागे घेत आहे असे मी जाहीर केलेले आहे. या आंदोलनामध्ये जवळजवळ किती कर्मचारी संपावर गेले होते? आंदोलनामध्ये 305 कर्मचारी संपावर होते. जर मागण्या मान्य नसतं झाल्या तर पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागसुद्धा सामील होणार होता आणि त्यामुळं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार होता. ही सुद्धा तंबी प्रशासनाला दिल्यामुळं त्यांनी संघटनेसोबत चर्चा केली आणि त्या मागण्या मान्य